मॉर्निंग गाइज एंड वेलकम बैक टू माय चैनल। आज आमचा प्लैन है कुंडलिका वैलीला जायचा, जो कि पुण्यापासून 60 किलोमीटर्स वर स्पॉट है। तर माझे आज गोव्यावरून फ्रेंड्स आलेले आहेत। आता आम्ही जस्ट कुंडलिका वैलीच्या पार्किंग मध्ये पोहोचलोय। तर इथं आम्ही गाडी पार्क करून आता आम्ही सगळे फ्रेंड्स आतमध्ये चाललोय। आता वैलीचा व्ह्यू एवढा नीट दिसत नाहीये, कारण बरंच धुकं इथं जमा झालेलं आहे। मित्र इथं थोडे विश्रांती घेत आहेत। इथला तुम्ही व्ह्यू बघू शकता। तर समोर जे पाणी दिसते तो रोड देवकुण वॉटरफॉलला जातो, आणि हे जे खालचं जंगल दिसते ते अंदरबन ट्रेक आहे, ज्याला की डार्क फॉरेस्ट म्हणतात। इथं पाऊस चालू झालेला आहे आणि इथला पूर्णपणे व्ह्यू गेलेला आहे। थोड्या वेळात परत यायचा प्लॅन करतोय। आत्ता जस्ट पाऊस थांबलेला आहे आणि मी कारमधनं बाहेर आलो आहे। त्याच्या रेनकोटची हालत बघा, पिळ ना जरा पाणी, हा नाही संपला संपला वाटतं। भरपूर पाऊस होता आणि आता पाऊस क्लिअर पण झाला। पाऊस पडून डग पण क्लिअर झालेत ऑलमोस्ट। तर आता राईट साईडला आपण दुसऱ्या स्पॉटवर आलो आहे। तुम्हाला या आत्ताच्या व्हिडिओमध्ये पण भरपूर सारे वॉटरफॉल्स दिसले असतील, म्हणजे तुम्ही मोजाल तितके कमीच आहेत। जेवढा पाऊस वाढतो तितके वॉटरफॉल वाढतात। आता आमच्या इथं कुंडलिका व्हॅलीला एन्जॉय करून झालं आहे, थोडा टाईम इथं स्पेंड केला। कसा वाटला व्ह्यू इकडचा? व्ह्यू एकदम मस्त आहे, तुम्ही पण जरूर या। सगळ्यांनी यावं जरूर, आणि पावसाळ्यात खास मॉन्सूनचा आनंद घ्यावा। तर आम्ही प्लस व्हॅली आणि एक हिडन वॉटरफॉल आहे तिकडे चाललोय। मित्र कसा वाटला हा कुंडलिकाचा व्ह्यू? चढ पावर। हा किपू कसा होता एक्सपिरियन्स? मस्त, टू गुड। आता आम्ही एका दुसऱ्या हिडन वॉटरफॉलला आलोय स्पॉटला। तर इकडं आम्ही अशीच रोडवर गाडी पार्क केली साईडला, आणि इकडनं हा रोड आत जातो। पावसामुळं थोडं जंगल पण वाढले आणि बरीच झाडी हे थांब त्यांच्यासाठी। पोचलेलो आहे फायनली। आता पावसाळ्याचा स्टार्ट झाल्यामुळं पाणी पण कमी आहे आणि इथनं भरपूर मोठेवाले वॉटरफॉल्स दिसतात। चहा आणि कांदा वगैरे खाल्लं।